प्राध्यापक वर्षाताई गायकवाड़ या माजी मंत्री होत्या ठराविक आमदार आहेत। काँग्रेस पक्षानं आता त्यांची नियुक्ती मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष म्हणून। मी आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, खरगे साहेब यांचा आभार मानतो की एक मागासवर्गीय महिलेला त्यांनी एवढ्या मोठ्या शहराचं पक्षाचं पक्ष संघटनेचं अध्यक्षपद दिलेलं आहे। मुंबई ही कॉस्मोपॉलिटिन सिटी आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत। काँग्रेस हा 140 वर्षाचा जुना पक्ष आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या पक्षानं प्रचंड कष्ट घेतलेले आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष ही एक परंपरा आहे देशातली। सर्व जाती धर्मातले लोक या पक्षामध्ये आहेत आणि अशा या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक जे काँग्रेस पक्षाला मानणारे आहेत, या लोकांचं, या शहरातल्या नागरिकांचं सगळ्या प्रकारची त्यांची प्रगती व्हावी, मुंबईचा विकास व्हावा, इथं प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, इथला सगळा माणूस मुंबईमध्ये राहणारा तो कुठल्या जाती धर्माचा असेल, प्रांताचा असेल, हा माणूस शांततेनं समाधानानं या ठिकाणी राहावा, प्रगती त्यानं करावी, यासाठी काँग्रेस पक्ष आतापर्यंत झटत आलेला आहे आणि अशा एका मोठ्या महानगराचं अध्यक्षपद तुमच्या महिला भगिनी वर्षाताई गायकवाड यांना मिळालेलं आहे। आव्हानं खूप मोठी आहेत, शहराचं डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा आणि बाकी तत्सम आणखी शांतता राखणं, सर्व धर्म समभावावर राखणं, सर्व धर्मांचा मान सन्मान ठेवून सगळ्यांना मदत करण्याचं काम काँग्रेस पक्षाचं आहे आणि वर्षाताई यांना प्रचंड अनुभव असल्यामुळं निश्चितपणे त्या या कामामध्ये सक्सेस होतील। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष निश्चितपणे जोरदार मुसंडी मारेल। आमचा पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर येईल अशा पद्धतीनं आम्ही सगळे मिळून काम करू। आज त्या चेंबूरमध्ये आल्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या आमच्या जुने जाणते नेते, सर्व तरुण नेते, महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून त्यांचं आज स्वागत केलं। मिसेस संगीता हंडोरे असतील, गोविंद नायरजी असतील, दीपक सिसोदेजी असतील, कैलास आरवडे असतील, आपण बघत्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहे। आमच्या दोघांची भूमिका एक आहे, बाबासाहेबांची अशी आहे म्हणून त्या देशाचं संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करणं, लोकांच्या प्रश्नांना वाचावं आणि येणाऱ्या काळामध्ये पसंतीने एक दिलाने एकत्रपणे काम करणं हा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतले आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सगळं कार्यकर्त्यांना सांगत आहोत। तरी आज त्या ठिकाणी पदभार ग्रहण करण्याच्या पूर्वी माझी इच्छा होती की मी त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिला।